हॅलो आणि नमस्कार शिक्षकांना आणि पालकांना. वेलकम बॅक टू जॉयस लर्निंग ऑफ बी स्कूल. आज आपण या व्हिडिओमध्ये हे बघणार आहोत की क्लास 3 आर नीड फॉर एअर ह्या धड्याचे उद्दिष्ट काय आहेत आणि यूज केलेले डेव्हलपमेंटल डोमेन्स काय आहे. हा धडा एनईपीच्या आधारेवरती बेस्ड आहे. एनईपीच्या आधारेवरती बेस्ड असताना हा लेसन 3 कॅटेगरीजच्या लर्निंग आउटकम्समध्ये डिवाइड केला आहे. नॉलेज, स्किल्स आणि व्हॅल्यूज. नॉलेजमध्ये मुलांना हवेची गरज काय असते ते त्यांना समजेल. म्हणजेच बेसिकली मुलांना नीड आणि इम्पॉर्टन्स ऑफ एअर त्यांना समजेल. त्यासोबतच स्किल्समध्ये साध्या एक्सपेरिमेंटच्या द्वारे त्यांना समजेल की आपल्या आजूबाजूला हवा दिसत नाही पण ती कशी सतत असते ते त्यांना त्या एक्सपेरिमेंटमधून कळेल. आणि त्यांना ॲक्टिव्हिटीच्या द्वारे आपण हवा काय असते ह्याच्याबद्दल आणि त्याचे युजेस काय असतात त्याच्याबद्दल एक पोस्टर बनवायला लावू आणि त्याच्याने त्यांची स्किल्स वाढतील. फॉर व्हॅल्यूज मुलांना हे समजेल की क्लीन एअर ही किती गरजेची असते आपल्या हेल्थसाठी आणि एअर पोल्युशन काय असतं, एअर पोल्युशनच्या रिलेटेड काय गोष्टी असतात, त्याचे नुकसान काय असतात हे सगळं त्यांना ह्या धड्यामधून समजेल. ह्या धड्यामध्ये 2 डेव्हलपमेंटल डोमेन्सवरती मेजरली फोकस केला आहे. सोशिओ इमोशनल अँड एथिकल डेव्हलपमेंट आणि लँग्वेज अँड लिटरसी डेव्हलपमेंट. हा धडा इक्लेक्टिक अप्रोचवरती बेस्ड आहे. इक्लेक्टिक अप्रोच म्हणजेच शिक्षकांना आणि पालकांना फ्रीडम आहे की ते त्यांच्या अनुसार त्यांचा वेळ, काळ, मटेरियल वगैरेच्या अनुसार ते ऍक्टिव्हिटीजमध्ये थोडे फेरफार करू शकतात. म्हणजेच तुम्ही कस्टमाइज करू शकतात हा धडा. एक टिप आहे शेवटी, हा धडा शिकवताना शिक्षकांनी आणि पालकांनी मुलांची मदत करावी हीच विनंती आहे. धन्यवाद.